पाहूयात पुढची बातमी. रिक्षा आणि टॅक्सीची लवकरच भाडेवाढ होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचं नुकसान झालंय, त्यामुळे भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे. त्याला परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तर येत्या काही दिवसात रिक्षा टॅक्सी प्रवास 2 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य प्रवाशांवर रिक्षा टॅक्सी दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. दरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजतात त्यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे. पदवीधर विधानसभा निवडणुकीच्या ऐन एक दिवस आधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांनी स्वतः ट्विट करून आयसोलेट झाल्याबाबतची माहिती दिली. तर पंकजा मुंडेंची तब्येत बरी नसल्याचं कळल्यानंतर त्यांचे भाऊ आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना ट्विटरवर त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फोन करून देखील पंकजा यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. जून महिन्यामध्ये धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूचा सामना करून त्यावर मात करून परत आले. तर या आजारामध्ये होणारा त्रास मी अनुभवलाय, त्या दृष्टीनं काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा ताईंना दिलाय. बातमी परभणीमधून. परभणी जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र वगळता आजपासून टप्प्याटप्प्यानं 10वी आणि 12वी, त्यानंतर 9वी आणि 11वीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी पालकांचे संमती पत्र सुद्धा घेण्यात आलंय. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशामुळे प्रदीर्घ काळानंतर विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत. तर शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. शाळेत हँडवॉश मशीन, थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.